स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हिने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. एका स्टँडअप शो दरम्यान जोशुआनं शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलंय. अग्रिमाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. अनेकांनी तिच्यावर कारवाईची मागणी केली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही अग्रिमावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारं पत्र राज्याच्या गृहमंत्र्यांना लिहिलंय. तर शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनीही या प्रकरणी अग्रिमा जोशुआवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अँड आय एम ऑलरेडी साइट अबाउट द नेक्स्ट बिग थिंग दे गोना डू इन महाराष्ट्र इन मुंबई. दे एनीबडी हर्ड अबाउट दिस अमेझिंग थिंग दे गोना डू इन मुंबई अगेन. इट्स गोना कम आउट इन 2022. The Shivaji statue. Yeah, I'm psyched about it. I wanted to go know about it. I wanted to read about it. So I went to the most authentic source of news on the internet. Quora. वहाँ पे किसी ने निबंध लिख रखा है. This Shivaji statue is amazing masterstroke by our Prime Minister Modi ji. It will have solar cells which will power all of Maharashtra. दूसरा बंदा आया, उसने सोचा ये क्रिएटिविटी कॉन्टेस्ट है. तो उसने सोचा यस, इट विल ऑल्सो हैव जीपीएस ट्रैकर्स एंड इट विल शूट लेजर रेज आउट ऑफ इट्स आईज टू किल पाकिस्तानी टेररिस्ट इन द अरेबियन सी. तीसरा बंदा आया, गाइस प्लीज गेट योर फैक्ट्स राइट. सबसे समझदार, प्लीज गेट योर फैक्ट्स राइट, इट्स नॉट शिवाजी, इट्स शिवाजी महाराज. मैंने उसी को फॉलो किया. I hate doing political comedy. I should tell you that. I should be upfront about it. I hate doing it. शिवाजी महाराजांबद्दलचं एखादा कॉमेडियन असं वक्तव्य करत असेल तर ते निश्चितपणे अयोग्य आहे. मी राज्याच्या गृहमंत्र्यांना आजच पत्र लिहून तिला ताबडतोब अटक करा अशी मागणी केलेली आहे. आणि त्याचबरोबर तिलाही मी आवाहन करतो की बाबा, तुला जी काही तुला पैसे वगैरे कमवण्यासाठी महाराजांचा वापर जर अशा प्रकारे तू करत असेल तर महाराष्ट्रातील आमची युती सेना किंवा महिला आघाडी तुला सोडणार नाही. जिकडे तू दिसशील त्या ठिकाणी महाराजांबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य केल्याबद्दल तुला जाब विचारल्याशिवाय ते राहणार नाही. आणि महाराजांबद्दल जर तुला काही माहिती नसेल तर आमच्या सारख्या शिवभक्तांकडून तू थोडीशी माहिती घेतलेली बरी. आणि अशा प्रकारे त्याचा दुरुपयोग करून जर तू पैसे कमवण्यासाठी महाराजांच्या नावाचा वापर करत असेल तर ते महाराष्ट्रातील शिवभक्त आणि महाराष्ट्रातील जनता, तमाम हिंदुत्वातील जनता हे सहन करणार नाही. हा इशारा शिवसेनेचा आमदार म्हणून मी तुला देतोय. या स्मारकाच्या वरून एक मुंबईमध्ये राहणारी कॉमेडियन मुलगी ज्या अग्रिमा जोशुआ नावाची आहे, तिनं विनोदाच्या साठी छत्रपतींचा उल्लेख करणं, त्यांचा वापर करणं आणि खालच्या पातळीची भाषा करणं हे अत्यंत निंदनीय आहे. त्याचा जेवढा म्हणून धिक्कार करावा आणि त्या मुलीचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. पण माझी मागणी अशी आहे शिवसंग्रामची की या मुलीवर महाराष्ट्र शासनानं गृहमंत्र्यांनी ताबडतोब कारवाई केली गेली पाहिजे, तिच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि अटक केली पाहिजे. आणि याच महाराष्ट्रामध्ये राहून अशा प्रकारच्या मुलीची असतील किंवा अन्य लोकांची हिंमत छत्रपतींच्या विरोधात बोलण्याची आणि विनोदाचा भाग होण्याची कशी होऊ शकते हे जर बंद करायचं असेल तर शासनानं कडक कारवाई करणं आवश्यक आहे.